अध्यक्ष आणि त्यांचे पती यांच्याकडून कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर सतत सुरू असलेला मानसिक त्रास आता शिगेला पोहोचलाय. अखेर गुरुवारपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेले. विधानसभा प्रमुख महालिंग कंठाळे यांनीही या संपाला पाठिंबा दिल्याचं दिसून आलंय. नवनिर्माण सेना चंद्रपूर जिल्हा सचिव तथा राजुरा विधानसभा प्रमुख महालिंग कंठाळे यांनी कार्यकर्त्यांसह नगरपालिका कर्मचाऱ्यांची भेट घेऊन पुकारलेल्या संपाला जाहीर पाठिंबा दर्शवलाय. आणि शासकीय कामात ढवळाढवळ करून अडथळा निर्माण करणाऱ्या नगराध्यक्षांच्या पतीवर 353 गुन्हा नोंदवा आणि गटनेता यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी सुद्धा केली आहे. जर कारवाई न झाल्यास नवनिर्माण सेनातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार व सीईओ गडचांदूर यांना निवेदनाद्वारे दिलाय. सोबतच सदर कर्मचाऱ्यांना न्याय मिळून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे, राजू चौधरी, सतीश बिटला, मिथुन गेडाम यांसह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी मनोज गोरेसह आधार न्यूज चंद्रपूर. आज आपल्या परिसरामध्ये नगर परिषदेमध्ये जो भोंगळ कारभार चाललेला आहे आणि कर्मचाऱ्यावर जे अन्याय केला जातो, त्यांना जे प्रेशर टाकल्या जातात, शासकीय कामामध्ये अडथळा करत जात आहेत, या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष विजयाताई डोहे, त्यांचे पती अरुणजी डोहे आणि त्याचप्रमाणे गटनेते निलेश ताजने यांनी सर्व प्रत्येक कर्मचाऱ्यावर वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्यावर त्यांनी दबाव टाकलेला आहे. या दबावाच्या विरोधामध्ये आज नगर परिषद कर्मचारी सर्व आजपासून बेमुदत संपावर गेलेला आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे न पाहता यांनी स्वतःच्या या मुजुरीपणाचा जो फायदा घेतलेला आहे आणि या कर्मचाऱ्यावर जे प्रेशर टाकत आहे, या प्रेशरला कोणत्याही पद्धतीने निर्णय मिळायला पाहिजे. माझा या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेअंतर्गत आम्ही या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्याच्या पाठिंबीस आहोत. या अरुण डोहेवर 353 गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही शिव मॅडमला निवेदन दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं आणि ज्या नगराध्यक्ष आणि गटनेते आहे यांनी आपले लवकरात लवकर या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि योग्य तो न्याय मिळून द्यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी संपूर्ण गडचांदूरमध्ये या संपूर्ण कर्मचाऱ्याच्या सदैव पाठीशी राहील. आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.